भंडाऱ्याची उधळण म्हणजे बातमी पुण्यातना। पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला 7 गावांनी जोरदार विरोध दर्शवलाय। या विरोधाचं कारण काय? पुरंदरवासियांनी विमानतळाच्या विरोधात दंड का थोपटलेत? जाणून घेऊ। पुरंदरच्या विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध। पुरंदरवासियांना विमानतळ का नको? विमानतळासाठी जमिनी न देण्याचा निर्धार। नव्याने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आमची शेतजमीन देणार नाही। ही प्रतिज्ञा आहे विमानतळाला विरोध करणारी। विमानतळासाठी 1 इंचही जागा न देण्याची। पुरंदरच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी गावातील लोकांनी विमानतळासाठी जमिनी देणार नाही अशी ठाम भूमिका घेतलीय। गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक आणि बागायती जमिनी विमानतळासाठी जाणार आहेत, त्यामुळेच शेतकऱ्यांचा विरोध आहे। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप केला जातोय। आमच्या जर जमिनीच विमानतळासाठी जात असतील आणि जर आमचं अस्तित्वच या ठिकाणी संपत असेल तर ते विमानतळ आम्हाला नको आहे। या ठिकाणी एवढी मोठी प्रगती केलेली आहे शेतीमध्ये आणि शेती करण्यामध्ये आमचं समाधान आहे आणि आमची ही काळी आईचं रक्षण करण्यासाठी आणि आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे की 1 इंच जागासुद्धा आम्ही त्या ठिकाणी विमानतळाला देणार नाही। पूर्वीपासून शेती हा इथल्या नागरिकांचा, ग्रामस्थांचा एक उपजीविकी करण्यासाठी दुसरा काही मुद्दा नाही, दुसरा काही व्यवसाय बी नाही शेतीला। वेळ पडल्यास कायदेशीर लढाई लढू, आंदोलन करू, पण जमिनी देणार नाही अशी गावकऱ्यांची आक्रमक भूमिका आहे। ग्रामसभेला परवानगी मिळाली की आम्ही सर्व गावातील लोक ग्रामसभेचे प्रस्ताव, त्या ठिकाणी तहसीलदार असतील, या भागाचे लोकप्रतिनिधी असतील आणि खासदार तसेच पालकमंत्री अजितदादा पवार असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही सर्व आमच्या भावना पोहोचवणार आहोत। तर शेतकऱ्यांचा विरोध असल्यास विमानतळ होऊ देणार नाही असं आमदार संजय जगताप यांनीही स्पष्ट केलंय। एक गोष्टीची खात्री देतो, आपण निश्चित राहा, कुठल्याही बाबतीत चर्चा करू नका, कारण आपल्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर उभे असू। मी स्थानिक आमदारांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की बा आता जागा बदलून काय याच्यात फरक पडणार आहे। तर त्यांचं म्हणणं आता असं आहे की जी नापीक जमीन आहे, पॅरल लँड आहे, ती आपण याच्यात आत्ता घेतो आहोत आणि त्यामुळे लोक पण ती आपल्याला देतील तो भावा अशीच इच्छा आहे। स्थानिक नागरिकांचा हा तीव्र विरोध पाहता पुरंदर विमानतळ प्रकल्प टेक ऑफ घेण्याआधीच लँड होतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। निलेश खरमरे, Z24 पुरंदर। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे 24